नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण असे एका हिडन प्लेसमध्ये आलोत, जे जव्हार तालुक्यातील साखरशेत ह्या गावात एकाच ठिकाणी तीन वॉटरफॉल आहेत। तर ते वॉटरफॉल आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत। तर आपले सगळे भाई लोक पुढे गेलेले आहेत आणि आम्ही दोघं फक्त प्रवेश आणि मी मागे आहे। चला तर मग आता डायरेक्ट त्या वॉटरफॉलजवळ जाऊया। पूर्ण जंगल ट्रेक, ॲडव्हेंचर ट्रेक असं आहे। चला जाऊया पुढे। जंगल ट्रेक मॅन वर्सेस वाईल्ड म्हणजे बिअर ग्रिल्स कसा करतो त्या पद्धतीने फोटो कसा आम्हाला शोधावा लागला हा वॉटरफॉल। आणि बघण्यासारखं आहे, आज पाऊस पण जोरदारच आहे। तर मित्रांनो, आता आपण अशा ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत ज्या ठिकाणी हे बघा ही नदी येते ना, ही नदी जाते सरळ आणि तिकडे तो फॉल वॉटरफॉल समोर दिसतोय बघा, एक तो तिकडून येतो, एक ह्या नदीचा वॉटरफॉल आणि एक हे बघा तुम्हाला दिसत असेल ही नदी। तर ह्या नदीचा वॉटरफॉल आहे ना तो तिकडे समोर जाऊन पडतो, म्हणजे तीन नद्या एकत्र येतात आणि तिकडे तो वॉटरफॉल, म्हणजे एकाच ठिकाणी तीन वॉटरफॉल आहेत। हे आपले जे भाऊ लोक आहेत ते रस्ता शोधत आहेत त्या बाजूने जायला, तर आपण पण त्या बाजूने जायचा प्रयत्न करूया। चला आपले बाकीचे मंडळी पुढे गेलेले आहेत आणि मी मार्ग शोधत मार्ग काढत येत आहे। काय व्ह्यू आहे, जबरदस्त नजारा आहे। असं जंगलात उल्या डोंगरात आलं तर जे निसर्ग सौंदर्य असते ते बघण्यालायक असते। तर अवश्य अशा डोंगरदऱ्यात फिरा, आनंद घ्या पावसाचा आणि निसर्गाचा। जबरदस्त इकडून व्ह्यू दिसत आहे, एकदम जबरदस्त भारी। हा बघा दिसत आहे एक वॉटरफॉल दिसलेला आहे आपल्याला। हा बघा तर मित्रांनो, इकडे जे वॉटरफॉल आहेत तिकडे आम्ही येऊन पोचलेलो आहोत, पण आता बेसवर कसं जायचं खाली हे कळायला मार्ग नाही। मग तरी आम्ही रस्ता शोधलेला आहे आणि रस्ता शोधत शोधत आम्ही जे तीन वॉटरफॉल आहेत तिकडे मार्गस्थ झालेलो आहोत। होय सर, त्याचा व्ह्यू तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत, प्रयत्न नाही दाखवणारच। आम्हाला किती पण वेळ लागला, आज इकडे संध्याकाळ झाली ना तरी पण आम्ही जाणार, म्हणजे जाणार। चल
तर मित्रांनो आपण जवळ आलेलो आहोत, आता थोडं अंतर बाकी आहे। काय हे बघा, फुल एकदम प्रवाह जोरदार आहे, त्याच्यामुळे जायला मार्ग नाही। त्यामुळे परत आता आम्ही रिटर्न चाललेलो आहोत तिकडे, आणि तिकडून त्या बाजूने क्रॉस करून ही नदी आहे ती क्रॉस करून तिकडून जाणार आणि तिकडून दाखवणार। हेलमेट डोक्यात भरा। तर मित्रांनो, जो ट्राय वॉटरफॉल होता म्हणजे साखरच्या तेथे वत्सलकडा वॉटरफॉल असं त्याला म्हणतात, तर आम्ही बेसवर जायचा प्रयत्न केला। जिकडे ते तिन्ही वॉटरफॉल एकत्र खाली पडतात आणि ती नदी जिकडून प्रवाहित होते तिकडे, पण नदीला एवढा फोर्स होता नाही, कारण की मुसळधार पाऊस चालू होता ना, बराच फोर्स होता, त्याच्यामुळे काय आम्ही तिथपर्यंत जायचा प्रयत्न केला। पण थोडंसं राहिलं म्हणजे आम्ही 2 मिनिटात पोचलेच ते बेसजवळ, पण फोर्स जास्त होता म्हणून आम्ही काही रिस्क घेतली नाही जास्त। तर आता इकडून खंबाळा म्हणून गाव आहे पुढे, खंबाळा खेडपा, तर त्या खेडप्यात तिकडे जाणार आहोत आम्ही आणि तिकडून जायचा प्रयत्न करणार आहोत। तर ते बेसवर तर जाता येणार नाही, पण असा वरूनच नजारा दिसतो त्या दोन्ही तिन्ही वॉटरफॉलचा, तर तो आपण बघायचा प्रयत्न करू। आता तिकडे जाऊया। तर मित्रांनो, आता आपण साखरशेत गावावरून तिकडून जायचा प्रयत्न केलेला धबधब्याजवळ, पण आता आपण तिकडून जाता नाही आलं, मग खंबाळ्यावरून आपण जे खेडपा म्हणून गाव आहे त्या गावात आलेलो आहोत कायरी रोडला, आणि त्या रोडवरून आता सरळ आम्ही धबधब्याकडे जात आहोत। तर ते पिंपळाचं झाड आहे असं आम्हाला बोललेलं आहे, तर ते मागे बघा मोठं पिंपळाचं झाड दिसत आहे, तर तिकडून रस्ता आहे असं बोलले आम्हाला। तर आता थेट जाऊन बघूया धबधबे दिसतात का, फक्त आता आपल्याला वरून नजारा बघायला भेटणार आहे, नजारा कसा आहे तो बघूया। एवढे आले जवळ, बेसवर पण गेलेलो, फक्त 2 मिनिटाचा रस्ता होता, पण फोर्स पाण्याचा जास्त होता म्हणून काय आम्हाला जाता आले नाही, पण आम्ही सेफ्टी ठरवलंच का जाऊन बघायचंच। हरियाली ही हरियाली सब तरफ, और जो हरियाली में घूमने का मजा वो कुछ अलग ही है। तो मित्रांनो, आता ती नदी दिसत आहे, एक इकडून एक वॉटरफॉल असा जात आहे त्याची नदी, आणि दुसरे त्या बाजूने वॉटरफॉल आहेत। तर आता आम्ही थोड्याच वेळात तिकडे पोहोचणार आहोत, ही नदी आहे ती क्रॉस करून, ही बघा ही नदी आहे ना ती क्रॉस करून आम्ही त्या बाजूने जातील, आणि मग दोन्ही जे ट्विन्स वॉटरफॉल आहेत ते आपल्या नजरेस पडतील। हेलमेट की हेलमेट मित्रांनो, आता ती रिवर आपण क्रॉस केलेली आहे, हा रिस्की रस्ता आहे खरंच, पण तो वॉटरफॉल बघण्यासाठी आम्ही एवढी कसरत एवढी मेहनत घेतलेली आहे, फक्त तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी पण। 2 वर्ष झाली आम्हाला हा वॉटरफॉल आहे तो बघायची इच्छा होती, पण नक्की कुठे आहे ते माहीत नव्हतं, लोकेशन कुठे आहे ते माहीत नव्हतं, फक्त साखरशेत म्हणून माहीत होतं। साखरशेतला आम्ही गेले, तिकडून काहीच फायदा झाला नाही, फोर्स जास्त होता पाण्याचा, नदीचा प्रवाह जास्त होता। आता इकडून समोरून बघूया। ह्या बाजूला त्या बघा, 2 रिवर दिसतात ना, इकडून तो वॉटरफॉल आहे। फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत, आणि नजारा बघा, ये ट्विन्स वॉटरफॉल, आणि ही नदी रिवर जाते तिकडे पण आहे, म्हणजे तिसरा वॉटरफॉल, जबरदस्त काय नजारा आहे।
आम्हाला जवळजवळ आमचे 4 तास 5 तास आम्ही ह्या जंगलामध्ये भटकत होतो, पण भटकता भटकता आम्ही आता तुम्हाला सांगतो मी। तर मित्रांनो, त्या तिकडे आम्ही गाड्या बाईक पार्क केलेल्या आणि तिकडून असे मग आम्ही साखरशेत गावातून असे आलो इथपर्यंत पोचलो, पण हे आम्हाला दोन्ही वॉटरफॉल दिसत नव्हते। मग आम्ही परत असे गेलो, वर गेलो, ही नदी क्रॉस केली आणि ह्या डोंगराला असे वर चढून आणि परत असे खाली उतरलो आणि तिकडे दोन झोपडे आहेत, तिकडून आम्ही ती नदीलाच जायचा प्रयत्न केला, परंतु प्रवाह जास्त होता त्याच्यामुळे काय आम्ही जास्त रिस्क घेतली नाही। आणि तिकडे काका होते, ते काम करत होते, भात शेतीचं काम चालू होतं, तर त्यांना विचारलं काय बाबा नदी आम्ही क्रॉस करून गे त्यापासून जाऊ शकतात का, तर ते बोलले नाही जाऊ शकत। तर मग आम्ही जास्त रिस्क घेतली नाही, परत रिटर्न गेलो आणि तिकडे माणसं काम करत होते, त्यांना विचारलं का ह्या वॉटरफॉलवर जायचा दुसरा मार्ग आहे का, तर ते बोलले आपल्याला दादरा नगर हवेलीमध्ये जावं लागेल आणि तिथून एक खेडपा म्हणून गाव आहे कायरी रोड, त्या कायरी रोडला जायचं आणि तिकडून गाड्या पार्क करून त्या बाजूने यायचं। आणि तसे आम्ही शोधत आलो आणि जो हा नजारा आहे ना बघण्यासारखा आहे, आ हा हा जबरदस्त। म्हणजे बाकीचे जे ब्रदर लोक आहेत त्यांच्याकडे फोटोशूट चालू आहे आणि दोघंजण खाली गेलेले आहेत, आता आपण पण खाली जाऊया, एकदम नजारा बघूया, कसा नजारा जबरदस्त दिसत आहे ना, एक नंबर एक नंबर। मित्रांनो, फारच असा रिस्कीचा हा रस्ता आहे, तर जरा सांभाळून, मुरमाड जमीन आहे त्याच्यामुळे हे जे दगड आहेत ते एकदम चिकट झालेले आहेत, पाय घसरण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे जा काळजीपूर्वकच। तर मित्रांनो, वॉटरफॉलचा आपण आनंद घेतलेला आहे, जवळजवळ आपले 3 ते 4 तास 5 तास झाले रे,
5 तास आम्ही भटकत होतो जंगलामध्ये, शेवटी आम्ही तो वॉटरफॉल आहे तो शोधला आणि आनंद घेतला. एकाच ठिकाणी 3-3 वॉटरफॉल, जबरदस्त खतरनाक वॉटरफॉल आहे ड्राय वॉटरफॉल, जव्हार आणि दादरनगर हवेलीच्या बॉर्डरवर आहे. तर तो जवळजवळ शोधायला आपल्याला 5 तास लागले, 5 तासानंतर आता शोधून झालेला आहे आणि फारच मजा आली. आज आपल्याबरोबर होते तो बघा तिकडे फोटोशूट करत आहे दिनकर, आदू, मंगेश आणि विकी आणि दोघे हे मागे कॅमेरामन आहेत प्रवेश आणि दिनेश. तर खूपच मजा आली, एकदम खतरनाक असा हा वॉटरफॉल आहे. आता पण तुम्ही समोर पाहू शकता काय व्ह्यू आहे. तर नक्की जास्त पाऊस असला ना काय येऊ नका, पाऊस जरा कमी असेल तर या, तुम्हाला बेसपर्यंत पण जायला मिळेल. तर आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकन दाबायला विसरू नका. चला मग टाटा बाय बाय, मिळते हैं अगले व्हिडिओ.